नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 या रोकठोक मध्ये तुमचं स्वागत. निवडणुकीचं शेवटचं सत्र हे सुरू आहे. प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे. शेवटचे 4 ते 5 दिवस प्रचाराचे हे उरलेले आहेत. अशात प्रमुख नेत्यांच्या सभा, त्या प्रचाराची रणधुमाळी, तसंच त्यामध्ये नेत्यांची वक्तव्य, त्यातून प्रचाराची खुमारी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांच्या क्लुप्त्या हातवारे, यावरून आरोप प्रत्यारोपाचं, टीका टिप्पणीचं जे द्वंद्व बघायला मिळतं आहे, त्यातून ही निवडणूक चुरशीशी होईल का हाच मुद्दा पुन्हा पुन्हा राहून राहून चर्चेला येतो आहे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. पहलवानांचे राजकीय डावपेच. कालचा रविवार हा प्रचाराचा शेवटचा रविवार होता. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार, अजित पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, इतर राज्यातले नेते, या सर्वांच्या सभा झाल्या. आणि त्या सभांदरम्यान असं दिसलं आहे की ही निवडणूक जी एकतर्फी वाटत होती तशी ती दिसत नाही आहे. जे अंडर करंट्स सध्या ग्राउंडवरती दिसत आहेत त्यातून कदाचित काही ठिकाणी उलटफेर होऊ शकतो, काही ठिकाणी आश्चर्यचकित असे निकाल लागू शकतात, तर काही ठिकाणी बंडखोरीमुळं भल्या भल्यांना पराभवाची माती चाखावी लागणार आहे असं दिसतं आहे. आणि त्यात काही जण हे नव्यानं नवे शिलेदार म्हणून पुढे येतील असंही दिसत आहे. एकूणच हा जो सामना आहे तो रंगवला जातोय. प्रत्येक नेता आपल्या भाषणातून, प्रचारातून ही निवडणूक फिरवू पाहतोय. हा सामना एकूणच कसा रंगतोय, पहलवानांचे डावपेच कसे टाकले जात आहेत, त्यावरती जे आरोप प्रत्यारोप होतात त्याला प्रतिकार कसा केला जातोय ते बघा. कुस्ती पहलवानाची अशाची होत नाही, कुस्ती पहलवानाची अशाची होत नाही. पवार साहेब कशा प्रकारे बोलले, कशा प्रकारचे हातवारे त्यांनी केले, अरे उत्तर आम्हालाही देता येतात पण असे हातवारे आम्हाला करता येत नाही. आम्ही नटरंग सारखं काम कधी केलं नाही. मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला असा धोबी पछाड दिला, असा त्यांना चितपट केला की आता त्यांचा एकही पैलवान उठायला तयार नाही, कुठला पैलवान तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही. महाराष्ट्र कुस्ती अध्यक्षाच्या समोरच्या साक्षाची पैलवान नाही. त्यांना मी सांगितलं की त्यांच्या परिवाराच्या वेळ कुस्ती खेळायला आमच्याकडे परिवार नाही, ही गोष्ट खेळली. तर आम्ही कुस्ती गेल्याच्या वेळी कुस्ती खेळतो. वैसे जे असतात तुम्ही म्हणताना कोण पैलवान आहे, अरे 24 तारखेला या महाराष्ट्राची जनता दाखवेल कोण खरा पैलवान आहे, कोणाला विजय मिळाला आहे. इतने बड़े नेता जिसकी जीवन भर अखबारों में फोटो छपती रही है, टीवी पर दिखते रहे, बड़ा माना गया है, लेकिन मन इतना छोटा था कि एक नौजवान की मुंडी दिख रही तो ऐसे करके उसको बाहर निकाला. मैं तो हैरान हूं जी वो वीडियो देखकर. आपल्या सोबत या चर्चेमध्ये मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. याशिवाय आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. तसंच आपल्यासोबत सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आहेत. मी सुरुवातीला जाणीवपूर्वक श्रीमंत माने यांच्याकडे जातो, कारण त्यांचं विश्लेषण मलाही ऐकायचं आहे. श्रीमंत माने, ज्या पद्धतीनं सामना रंगतोय हा सामना एकतर्फी वाटत नाही. जरी कुणी दावा करत असेल की हा एकतर्फी सामना आहे, पण आता जे अंडरकरंट्स वाहत आहेत प्रत्यक्ष फील्डवर, त्यावरनं श्रीमंत माने हे असं वाटत नाही आहे की हा सामना एकतर्फी आहे. श्रीमंत माने, नाही
नक्कीच आशिष, हा सामना काही एकतर्फी नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला ज्या पद्धतीनं युतीने, सत्ताधारी युतीने घोषणा केली होती की आम्ही 220 पेक्षा जास्त जागा जिंकू, किंवा अजूनही तसा दावा केला जातो आहे, परंतु अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळं हा सामना एकतर्फी राहिलेला नाही. त्यातली महत्त्वाची बाब अशी आहे की युतीकडून, विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून, हा ही जी निवडणूक आहे ती पूर्णपणे राष्ट्रीय प्रश्नांवरती नेण्याचा प्रयत्न होतो आहे. 370 कलम, काश्मीर, पाकिस्तान, मजबूत सरकार या पद्धतीनं. या उलट राष्ट्रवादीकडून, कारण काँग्रेसमध्ये तितकंसं म्हणजे आक्रमकता दिसत नाही, परंतु राष्ट्रवादीकडून हा ही जी निवडणूक आहे ती पूर्णपणे राज्याच्या प्रश्नावर, शेतीच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, शहरातल्या एकूण बकालपणांवरती नेण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि एकूण जर आपण जर अंडरकरंट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येत आहे की ही नॅशनल इश्यूज विरुद्ध लोकल इश्यूज किंवा स्टेट इश्यूज अशा पद्धतीचा आकार या निवडणुकीने घेतला आहे. आणि ते जर पाहिलं तर म्हणजे आत्ता जे आपण क्लिप दाखवलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे थोडंसं मनोरंजन आहे. कुंपणावरची मतं जी आहेत, ते कुंपणावरची मतांमध्ये असा एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे की मुळात आमच्याविरुद्ध कोणी लढायलाच नाही आहे, जेणेकरून विजयी होणाऱ्या उमेदवारांकडं किंवा विजयी होणाऱ्या आघाडीकडे, राजकीय पक्षाकडे ते मतं वळतील, अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. पण एक निश्चितपणे आहे की ही निवडणूक जशी वाटत होती, ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि विरोधी पक्ष गलित गात्र झाल्याचे दिसत होते, तसे ते एकतर्फी निवडणूक राहिलेली नाही आहे. काही इशू, विशेषतः शेतकऱ्यांचा इशू आणि बेरोजगारीचा इशू निश्चितपणे काम करतोय, वर्कआउट होतोय, आणि तो ग्राउंड लेवलला वर्कआउट होतोय, त्यामुळे निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही आहे. हे तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मध्यंतरी ते नाराज झाले होते, आम्हाला असं वाटलं ते बंडखोरी करतील, पण मग त्यांना काँग्रेस संस्कृतीत ते आता बऱ्यापैकी मुरले असल्यामुळं त्यांनी बंडखोरी केली नाही आणि ते आता पुन्हा काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून टी व्हीच्या पडद्यावरती झळकत आहेत. अतुल लोंढे, हाच फरक असतो राजकारणात. जेव्हा एखादी व्यक्ती सक्रिय होते त्याला वेगवेगळे अनुभव येतात, या अनुभवातूनच जात मग आपल्याला मार्गक्रमण करावं लागतं, याची प्रचिती तुम्हाला नक्कीच आली असेल. तुम्हीसुद्धा निष्ठावंत काँग्रेसमन आहात असं मानून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. काँग्रेसची बाजू लंगडी आहे. काहींचं असं म्हणणं आहे, काही निरीक्षकांचं असं म्हणणं आहे की जर का टार्गेट शरद पवार भाजप करत असेल तर यामध्ये नुकसान काँग्रेसचं जास्त आहे. जितकं म्हणून टार्गेट शरद पवारांना केलं जाईल तितकं राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी मिळेल. त्यातून पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, जिथं राष्ट्रवादीच्या बहुतेक लढती ह्या शिवसेनेच्या विरोधात आहे, तिकडं शिवसेनेचंही नुकसान होऊ शकतं आणि राष्ट्रवादीला थोडा बहुत फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीला कितीही फायदा झाला शरद पवारांना टार्गेट केल्यामुळं, तरी विदर्भामध्ये मात्र राष्ट्रवादीला काटोल किंवा पुसद एखाद दुसऱ्या जागा सोडल्या तर जास्त फायदा नाही आहे किंवा त्यांचं अस्तित्व तितकं नाही आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक शरद पवारांना टार्गेट केलं तर त्यात भाजपचा फायदा होतो आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रत्येकजण शरद पवारांना टार्गेट करत आहे असं काही निरीक्षकांना, माझ्यासह असं वाटतं आहे. यामध्ये काँग्रेस चौथ्या क्रमांकाला जाऊ शकतो. पण काल राहुल गांधींच्या ज्या सभा झाल्या, विशेषतः औशाची जी सभा झाली, त्यामध्ये जी चुणूक दिसली आणि त्याच्या प्रतिक्रिया ज्या उमटत आहेत, त्यावरनं काँग्रेसला सुद्धा संधी आहे बिलकुलच नाही असं दिसत नाही आहे. असं आहे आशिषजी, की ज्या पद्धतीनं पवारसाहेबांना भाजप टार्गेट करत आहे याचा अर्थ त्यांची कुवत नाही आहे आणि त्यांना हे कम्प्लीट माहिती आहे की काँग्रेस ही तळागाळातला पार्टी आहे, तळागाळात पोचलेली आहे, तळागाळात त्याचे कार्यकर्ते आहे. आणि दुसरी गोष्ट, पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे, त्यामुळं निवडणूक जी आहे ती फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवा आणि विदर्भात ठेवू नये असं नेहमी भाजपचा प्रयत्न आतापर्यंत तरी 1999 नंतर सातत्यानं राहिलेला आहे. पण आपण पाहिलं असेल की विदर्भ हा एकमेव असा भाग आहे महाराष्ट्राचे जे भौगोलिक भाग आहे त्याच्यात, ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि भाजपची जी आहे ती सरळ सरळ फाईट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये जे अपयश सातत्यानं 5 वर्ष या सरकारला आलं आहे, फडणवीस सरकारला आलेलं आहे, त्यामुळे कुठंतरी जे मुद्दे महाराष्ट्राशी निगडीत नाही आहे त्याच्याकडं नेण्याचा अयशस्वी प्रयत्न जो आहे तो भाजप करत आहे. आणि इथूनच
लोकांच्या हे लक्षात येत आहे की ही अपयशाची मान्यता आहे, स्वतःच आपण अपयशी हे मान्य केल्यासारखं आहे आणि म्हणून हे विषय जे आहे ते वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न यांचा सुरू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसमध्ये मल्टिपल लीडरशिप जी आहे ती काम करत आहे. आज इथे विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री जे आहे भूपेश बघेल साहेब ते इथे आहेत, वेगवेगळे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये येऊन राहिलेले आहे. तर पाहिजे तसं मीडियामध्ये तो प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की काँग्रेसमध्ये प्रचार नाही आहे, काँग्रेसचे लोक ठंडे बसलेले आहे, अशा पद्धतीचा एक प्रवाह जो आहे तो जाणीवपूर्वक निर्माण केला जातो किंवा मग दुर्लक्ष केल्या जातं खऱ्या गोष्टींकडं, असा सुद्धा त्याच्यातला अर्थ आशिषजी हा होऊ शकतो. अतुल लोंढे काल राहुल गांधी महाराष्ट्रात आले, प्रचाराला आले, इतर केंद्रीय नेते तुमचे प्रचारात दिसत नाही आहेत, हे जर का मीडियाचं प्रसारमाध्यमांचं निरीक्षण असेल तर चुकीचं काय? शेवटच्या सत्रात तरी ते येणार आहेत की नाही याविषयी आम्ही चाचपणी करत होतो. तुम्ही म्हणालात भूपेन बघेल येत आहेत, स्वागत आहे, पण इतर नेते ज्योतिरादित्य सिंधिया स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष आलेत का ते महाराष्ट्रात? असं आहे की ज्योतिरादित्य सिंधिया साहेब पण येणार आहेत आणि मनीष तिवारीजी पण उद्या संध्याकाळपासून त्यांचा पण दौरा सुरू होतो आहे. आम्ही हे सगळं कंटिन्युअसली आमचे जे काही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपले मीडियाचे त्याच्यावर कंटिन्युअसली हे प्रोग्राम जे आहे ते आम्ही पोस्ट करत आहोत. म्हणून तर मी म्हटलं ना की लक्षण आहे, सिंधिया साहेबांचा दौरासुद्धा येतो आहे, सिंधिया साहेबसुद्धा येतात आहे, कारण त्यांना पण मानणारा मोठा वर्ग जो आहे, शेवटी ते मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहेत, त्यांनाही मानणारा वर्ग आहे, ते स्क्रीनिंग कमिटीचे चेअरमन पण होते, ही सगळे लोक येतात. मी तुम्हाला तेच सांगतो आहे की त्या त्या भागामध्ये उमेदवार ज्या ज्या नेत्यांची मागणी करतो आहे, जसं आता छत्तीसगडचे नेते आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेशचे नेते आहेत, यांची मागणी जी अगदी हिना कावऱ्यांपासून यांची मागणी जी आहे ती सगळी गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये आहे आणि तिथे ते नेते जे आहे ते तिथे येऊन आपापल्या पद्धतीनं जो आहे तो आपल्या लोकांकडे जाऊन प्रचार करत आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या त्या कम्युनिटीचं डॉमिनन्स आहे तिथे तिथे जाऊन ते प्रचार करत आहेत. पण आता मुळामध्ये कसं आहे की अमित शहाजी आले किंवा मोदी साहेब आले ते आले पवारसाहेबांवर बोलून गेले आणि पवारसाहेबांवर निवडणुकांपुरतं टार्गेट करायचं, अजितदादांना निवडणुकांपुरतं टार्गेट करायचं आणि मग नंतर येऊन सांगायचं की अशा 100 बारामती झाल्या पाहिजे तर देशाचा खऱ्या अर्थानं विकास होईल, मग म्हणायचं आम्ही पवारसाहेबांचं बोट धरून राजकारणात आलो, मग सांगायचं की असा कोणता आठवडा जात नाही ज्या दिवशी ज्या आठवड्यामध्ये आम्ही पवारसाहेबांचं ज्ञान घेत नाही, चंद्रकांत पाटलांनी कृषी मंत्रालयाच्या बाहेर नमस्कार करायचा साखरेचा प्रश्न सुटल्यानंतर, त्या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर की आप तो गुरु हो पवारसाहेबांना, पवारसाहेबांचं नतमस्तक आहो आम्ही, अशा अनेक गोष्टी कांद्याच्या संदर्भातला पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला होता 15-16 मध्ये, तेव्हा परिवहन खातं जे आहे ते गडकरींकडे होतं, त्यावेळेस गडकरी साहेबांच्या तिथे मीटिंग झाली, पवारसाहेबांकडनं सल्ले घेण्यात आलेले होते. तर जनतेच्या पुढं हे लपतं असं काही नाही आहे, काय आहे की त्या बेल्टमध्ये धनगर आहेत, त्यांच्यापासून कुठंतरी दूर न्यायचं आहे, धनगर मतं दूर गेले पाहिजे, म्हणून मग कुठेतरी पवारसाहेबांवर टीका करायची, म्हणून मग कुठेतरी अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करायचा, हे आता लोकांच्या नजरेतून चुकत आहे असं नाही, लोकांना आता हे लक्षात येत आहे. ठीक आहे, किंवा जलयुक्त शिवारवर मुख्यमंत्री का बोलत नाही, मेगा भरती 72,000 करणार त्याच्यावर का बोलत नाही, मुख्यमंत्री 49,000 कोटीचं पॅकेज मराठवाड्याला दिलं होतं त्याच्यावर का बोलत नाही, अशा अनेक गोष्टी आहे ज्याच्यावर मुख्यमंत्री बोलू शकत नाही आहेत. मुख्यमंत्री आपली वराडी भाषा आशिषजी तुम्हाला माहिती आहे, बोंबलीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगत आहे, त्यांना जरा कोणी जाऊन सांगावं की तेल लावलेला पैलवान म्हणजे कुस्तीमध्ये आपल्या आपण सुटलो पाहिजे, आपल्याला मार बसला नाही पाहिजे म्हणून तेल लावतात, माती लावून मैदानात मध्ये उतरा मग तुम्हाला कुस्ती कळेल म्हणा काय आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि तुम्हाला एक सल्ला आहे, व्हॉट्सअपवर पत्रकारांना काही पाठवू नका, आम्ही व्हॉट्सअप जर्नलिझम करत नाही, त्यामुळे आम्हाला तुम्ही जसं आता सांगितलं की तुमचे केंद्रीय नेते आता येणार आहेत ठीक आहे असं सांगितलं, व्हॉट्सअप जर्नलिझम आपल्या मीडियाचे फार जास्त वाव देऊ नका, त्यात पत्रकारांचंही नुकसान आहे समाजाचंही नुकसान आहे. ठीक आहे, मी जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे. केशव उपाध्याय बघा, मुख्यमंत्र्यांची मुलाखत जी 24 तासला पहिल्यांदा झाली त्यामध्ये आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की आर्टिकल 370 किंवा राष्ट्रवाद हे दोन मुद्दे पुढे करूनच तुम्ही ही निवडणूक जिंकताय का, मग तुम्ही 5 वर्ष जे काम केलं, तुमचे जे विकासाचे दावे होते ते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं का जात नाही, हा प्रश्न आम्ही त्यांनाही विचारला आणि आता निवडणुकीतही ते दिसत आहे की मोदी असतील, अमित शहा असतील, मुख्यमंत्री असतील, सर्व फोकस आर्टिकल 370, राष्ट्रवाद, मोदीजी, पाकिस्तान यावर जास्त दिसतोय. यातून कुठंतरी मतदार हा संभ्रमात सापडतोय, मतदार हा भूलतोय असं अनेकांना वाटतंय, भाजपची रणनीती अजूनही लक्षात येत नाही आहे.
आशिष जाधव, तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री मुलाखत दाखवली सांगितलं आणि खरं आहे ते पहिल्यांदा मुलाखत निवडणुका तुम्ही पहिल्यांदा घेतली. एक सगळ्यात महत्व लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात आम्ही काय काम केलं ह्याची एक पहिली फेरी आमची झाली सुद्धा. आम्ही लोकांच्या घरोघरी गेलो, लोकांच्या गावं पाड्या, मी स्वतः त्या महाजनादेश यात्रेमध्ये होतो, लोकांकडे गेलो. 5 वर्षात आम्ही काय काम केलं हे लोकांच्या गावागावात जाऊन आम्ही सांगितलं. त्यामुळे आणि आता सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आणि बाकी नेत्यांच्या सभेमध्ये सुद्धा काय काम केलं हे सांगितलं जातं. आणि त्यातलं आता 40 सेकंद, 50 सेकंद, 1-2 मिनिटं जर या विषयावर कोणी बोललं तर एवढं मिरच्या का झोंबतात, देशाबद्दल बोलणं हे पाप आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आज माझ्या मनात आहे. म्हणजे काँग्रेसला देशाबद्दल बोलणं आक्षेपार्ह वाटतं का, राष्ट्रवादीला बोलणं हे चुकीचं वाटतं का, देशाबद्दल बोलणं हे मला सांगितलं पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे. एक दुसरा, तुम्ही राहुल, मी आता मगाशी आमचे मित्र अतुल लोंढेंसह मगाशी विवेचन ऐकलं, मला प्रश्न पडला आणि खरं म्हणजे काँग्रेस प्रचारात दिसत नाही हे स्वतः राहुल अतुल लोंढेंच्या मांडणीतच आलं. म्हणजे ते काही त्यांनी जी काही मांडणी केली त्यातली 70% मांडणी हे शरद पवारांबद्दल ते बोलत होते आणि त्यातले 2 शब्दसुद्धा ते राहुल गांधीबद्दल बोलले नाहीत. काँग्रेसची अवस्था खरं आहे, म्हणजे सुशील कुमार शिंदे म्हणाले काँग्रेस थकले, आम्ही थकले आहोत. दुसरीकडे त्यांच्या दुसरे काँग्रेसचे नेते म्हणतात राहुल गांधी रिटायर झाले हाच आमची समस्या आहे. म्हणजे काँग्रेस टायर्ड आहे आणि राहुल गांधी रिटायर्ड आहे ही आजची खरी आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जर लोक काँग्रेसला अजिबात गंभीर घेत नाही, काँग्रेसच्या प्रवक्त्यासह म्हणजे अतुल लोंढेंसह 70% शरद पवारांबद्दल आता बोलत होते, तर मग स्वाभाविकपणे तुम्ही जनतेकडून काँग्रेसला गंभीरतेने घेतलं जावं अशी अपेक्षा कशी ठेवता? त्यांना कुणीच गंभीरतेने घेत नाही, ना नेता आहे, ना नीती आहे आणि का धोरण आहे. त्यामुळे ही एक त्यातला मुद्दा. दुसरा राहिला शरद पवारांचा. आता मगाशी आमचे मित्र म्हणजे आशिष जाधव तुम्ही सुद्धा काय म्हणत की अंडर करंट दिसत आहेत, अमुक प्रश्न वर्कआउट होत आहेत आणि श्रीमंत म्हणे अशा दोघांनी सांगितलं काही काही. मला खरं आमचं निरीक्षण आहे, आता महिना पुराचा काळ आठवला, कदाचित आम्ही चुकीचं ठरवू पण मत मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे की नाही? जाधव साहेब तुमचं मत मला मत मांडू द्या ना. तुमची मतं 1 नाही 10 मांडा, तुम्ही संपादक आहात पण मी एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी आहे, मला मत मांडायला द्या ना माझा अधिकार. त्यामुळे माझ्या अधिकाराचा संकोच नका करू. त्यामुळे मला वाटतं श्रीमंत माने पण त्यावेळी असतील, आशिष जाधव पण कुठल्या कुठल्या चर्चेत आपण एकत्र आलो असू आणि त्यावेळी सुद्धा याच स्वरूपाची मतं ही मांडली जात होती. कारण जमिनीशी अनेकांचा संबंध तुटलाय हे त्यावेळी एका संपादकाने मान्य केलं होतं की अहो केशव आमचा जमिनीशी संबंध तुटलाय, आम्हाला त्यावेळी कळलं नाही काय चाललंय. त्यामुळे आजही तुम्हाला अंडर करंट आहे असं वाटत असेल तर तो जरूर ठेवा, तुमचं मत मांडा, तर तुमचा अधिकार आहे, त्या अधिकाराचा सन्मान करणं हे माझं काम आहे. पण प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादी पण राष्ट्रवादी जे शरद पवार फिरतात सगळ्यांना कौतुक आहे. केशव अंडर करंट आहेत याचा अर्थ तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे असा कुठं होतो? तो स्थानिक असू शकतो, तो तिथल्या तिथल्या परिस्थितीला घेऊन असू शकतो. जाधव जाधव मला तुम्ही बोलू देणार असाल तर मग कसं माझ्या अधिकारात संकोच का करता तुम्ही? ठीक आहे, म्हणजे तुम्ही अतुल लोंढे तुमचे प्रिय, त्यांना तुम्ही एक शब्द नाही असं असं काही नाही, 3 वाक्य राडवताय असं कसं इतकं? मी त्यांना शांत बंडोबा म्हटलंय. अरे असं बंडोबाचा धंडोबा झाला म्हटलंय असं काय करताय? नाही हो ना म्हणूनच तर. अरे नाही अरे असं नाही, अतुल लोंढे आमचेही मित्र आहेत आणि मित्राचं कौतुक म्हणजे मित्राच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे, त्यात चूक काही नाहीये. मुळात आणि त्यांना तिकीट मिळालं पाहिजे, शुभेच्छा होत्या, त्यात काही शंका नाही. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार आता इतकं या वयात ते फिरतात ते सगळ्यांना त्याचं कौतुक आहे, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की या वयात सुद्धा राष्ट्रवादीकडे दुसरा नेता नाही, तो तयार करता आला नाही, राष्ट्रवादीमध्ये कोणी आता प्रचार राहिलंच नाही, ही अवस्था आहे. ही शोकांतिका म्हणली पाहिजे, हे दुःखाची बाब म्हणली पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये ज्यांना तुम्हाला सरकार काय अमुक वर्कआउट होते वगैरे वाटू दे, आमचं काही म्हणणं नाही. आमच्या दृष्टीनं आम्ही निवडणूक लोकांच्या प्रश्नावर जातो आहोत, सर्वसामान्यांसाठी आम्ही गेल्या 5 वर्षात जे काम केलं ते आम्ही जनतेत मानतो आहोत आणि त्याच्यावरतीच आम्हाला 24 तारखेला जनता भरभरून मतदान देईल हा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर मी प्रशांत जगताप यांच्याकडे जाणार आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना हाच प्रश्न विचारणार आहे की जसा केशव उपाध्ये म्हणाले की शरद पवारांनंतर इतर ज्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची जी पुढाकार रूपी नेतृत्वाची फळी पुढे दिसायला हवी होती तशी ती दिसत नाही आहे. अजित पवार आता कुठे सक्रिय झालेले आहेत पण इतर नेते कुठे आहेत? प्रचार राष्ट्रवादीचा हा केवळ आणि केवळ शरद पवारांना घेऊनच होतोय, तो का होतोय हे मी त्यांना विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला प्रशांत जगताप यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आहेत.
माजी महापौर आहेत पुण्याचे. प्रशांत जगताप, शरद पवारांच्या भोवती ही निवडणूक फिरते, राष्ट्रवादीचा त्यामध्ये कसलाच हात नाही आहे. आपसुकच निवडणूक शरद पवारांच्या भोवती फिरते आणि शरद पवार जसं सगळे म्हणतात तसे तेल लावलेले पैलवान असल्यामुळं ते सुद्धा त्यामध्ये मग आपले डावपेच मारतायत. यात होतंय काय? निवडणूक शरद पवारांच्या भोवतीच फिरते आहे, त्याचा राष्ट्रवादीला खरंच काही फायदा होतोय का? पण आशिषजी, या ठिकाणी मुळातच महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या भोवती मागची 60 वर्ष आले फिरते. म्हणजे 1962 पासून ते आत्तापर्यंत साधारणतः 60 वर्षामध्ये पवार साहेबांच्यावरच त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुका किंवा लोकसभेच्या निवडणुकांसंदर्भातल्या चर्चा फिरत राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांच्या नावावरती फिरतीये या संदर्भामध्ये काय मला वेगळं वाटण्याचं काय कारण असं वाटत नाही. एक निश्चित आहे की मागच्या 5 वर्षामध्ये राज्यातल्या आणि केंद्रातल्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये ज्या काही संघर्षयात्रा झाल्या, हल्लाबोल यात्रा झाल्या, त्याच्यामध्ये मान्य अजितदादा पवार असतील, मान्य धनंजयजी मुंडे असतील, सुनीलजी तटकरे साहेब असतील, किंवा आमचे जयंत पाटील साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांनी या सरकारवर त्यांची तोफ डागलेली आहे. त्यांना या म्हणजे जनतेच्या दरबारामध्ये जाऊन हे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आता या निवडणुकीमध्ये आमचे राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते निवडणुकीला सामोरं जात आहेत, त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आक्रमकपणाने या संदर्भामध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत हे नक्की आहे. पण पवार साहेब या ज्या जिद्दीने वयाच्या 80व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहेत हे महाराष्ट्रातली जनता आणि या ठिकाणी माध्यमं पाहत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आहे. पवार साहेबांनी आपल्या आयुष्यातली हयात त्या ठिकाणी मागची 60-65 वर्षे या राज्याला दिलेली आहेत. साहेबांनी केलेला त्याग असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेली कामं असतील, किंवा या महाराष्ट्राच्या भलं होण्याकरता किंवा देशाच्या संदर्भामध्ये जे काही निर्भीडपणाने आपली भूमिका मांडलेली आहे या सगळ्या गोष्टीचा सगळा लेखाजोखा जनतेला माहिती आहे. जनता त्याचा विचार करेल यावरती माझ्या मनामध्ये शंका नाही. पण एकूणच मागची 5-5.5 वर्षातली लोकसभेतली भाजपची कामगिरी, राज्यातली कामगिरी, या संदर्भातला सगळा ॲनालिसिस, आत्ताची युवा पिढी आणि महाराष्ट्राचं मागचं 30-40-50 वर्षाची जी काय एकदम दमदार कामगिरी मागच्या 5 वर्षात हा आलेख जो खाली आलेला आहे याचा संदर्भातला सगळा जे काही मूल्यमापन आहे ही जनता करेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निर्भेळ यश देईल या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सुद्धा आहेत. श्रीमंत माने, हा एक फॅक्टर आहे की शरद पवार फॅक्टर हा असतोच, पण ज्या पद्धतीनं आपण लोकसभेलाही बघितलं, सभा दर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना टार्गेट करत होते. आता तर मोदींबरोबर शहा असतील, मुख्यमंत्री असतील, सगळेच टार्गेट करतायत. काय आहे हे टार्गेट करण्यामागं, म्हणजे रणनीती का असू शकते, तुम्हाला काही अंदाज आलाय? नाही, मगापासून आपण आपल्या चर्चेची सुरुवात कुस्तीपासून केलेली होती. मुख्यमंत्र्यांची ती जी घोषणा होती की आमचे सगळे पैलवान तेल लावून तयार आहेत. अतुल लोंढेंनी सांगितलं त्याप्रमाणे आखाड्यामधला माती लागलेला पैलवान हा खरा पैलवान असतो, तेल लावलेला जो असतो तो समोरच्या प्रतिस्पर्धी पैलवानाच्या तावडीतनं सुटणारा पैलवान असतो. त्यामुळे त्याची टर्मिनॉलॉजी जी आहे, त्याची परिभाषा जी आहे, तर त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकेल. लोकसभेपासून आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाचं एकूण जे धोरण दिसतंय राज्याच्या राजकारणासंदर्भातलं ते शरद पवारांना टार्गेट करण्याचं धोरण आहे. आणि ते मला असं वाटतं की ते खूप विचारपूर्वक या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज आखण्यात आलेल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेस या दोघांना अनुल्लेखाने थोडंसं मागं ठेवायचं, जेणेकरून पोलरायझेशन जे आहे, पॉलिटिकल पोलरायझेशन जे आहे ते भाजप आणि राष्ट्रवादी असं होईल. माझं निरीक्षण असं आहे की एक प्रादेशिक पक्ष आणि एक राष्ट्रीय पक्ष यांना नेहमी यशाची संधी असते आणि त्यांची जर जोडी असेल तर ती अधिक संधी लवकर असते. आणि त्यामुळं भाजप आणि शिवसेना यांची युती झाली. तशीच युती म्हणजे म्हणायला जरी राष्ट्रीय पक्ष असला राष्ट्रवादी काँग्रेस तरीसुद्धा तो तसा प्रादेशिक पक्ष आहे, कारण तो प्रादेशिक अस्मिता जोपासतो. आत्तासुद्धा ज्या पद्धतीचा मराठी बाणा ED एपिसोडनंतर ज्या पद्धतीनं शरद पवारांना महाराष्ट्राची अस्मिता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न झाला आहे, हे सगळं जर पाहिलं तर शिवसेनेचं महत्त्व जर कमी करायचं असेल तर शरद पवारांना टार्गेट केलं तर NCPला त्याची मदत होईल, पोलरायझेशन या पद्धतीचं पॉलिटिकल होईल, अशी एक स्ट्रॅटेजी दिसते आहे. आणि आत्ता आपण जी चर्चा करतोय ती म्हणजे नुराकुस्ती आहे की काय असं वाटण्यापर्यंतची ही चर्चा आहे, म्हणजे कुस्तीच्याच परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर.
अगदी बरोबर आहे. आपण चर्चा करत होतो, मला अतुल लोंढेंना एक प्रश्न विचारायचा, म्हणजे ही चर्चा तुम्ही पुढे न्या. पण हा नाही, एक प्रश्न असा विचारायचा होता की जर भारतीय जनता पक्षाकडून हा ही सगळी निवडणूक जर राष्ट्रीय प्रश्नावरती 370 कलमावरती राष्ट्रवादावर न्यायचा प्रयत्न होतोय, तर त्याला काँग्रेस का बळी पडतंय? कारण राहुल गांधींच्या कालच्या दोन्ही सभांमध्ये त्यांनी स्थानिक प्रश्नांवरती ते बोललेले नाही आहेत, ते राफेलवरती बोलत आहेत, ते एकूण देशाच्या इकॉनॉमीवरती बोलत आहेत. तर भाजपच्या या प्रयत्नांना काउंटर अटॅक म्हणून जो स्थानिक प्रश्नाचा पाहिजे होता त्याच्याऐवजी ते राष्ट्रीय प्रश्नावरती का बोलत आहेत हे जरा न कळणार आहे. अगदी बरोबर आहे अतुल लोंढे, हाच एक प्रश्न आहे की तुम्ही स्थानिक मुद्द्यांना हात घाला. बघा, नरेंद्र मोदींची जळगावची सभा आणि साकोलीची भंडाऱ्यातली सभा ही वेगवेगळी होती, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे मुद्दे होते. साकोलीमध्ये पूर्णतः भंडारा गोंदिया जिल्ह्याला घेऊनच भाषण होतं, आणि जळगावमध्ये मात्र त्यांनी 370 असेल, ट्रिपल तलाक असेल किंवा शरद पवारांचा मुद्दा असेल या मुद्द्यांना स्पर्श केला. म्हणजे त्यांनासुद्धा माहिती आहे की कुठे जाऊन काय बोलायचं आहे. राहुल गांधी का बळी पडतात असा प्रश्न श्रीमंत माने तुम्हाला विचारत आहेत. मला केशवच्या पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि श्रीमंत माने सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि तुमचंही द्यायचं आहे. केशवला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की राहुलजींबद्दल चर्चा करण्याची गरज नाही, ते नेहमी चर्चेतच राहतात. कारण की आपला भाजपचा अजेंडा हा गांधी द्वेषाचा आहे. अगदी महात्मा गांधींच्या मृत्यूपासून तर राहुल गांधींच्या बाबतीमध्ये काही काही वाईट साईड बोलणं, सोनियाजींच्या बाबतीमध्ये खट्टर काय बोलले, इथपर्यंत तुमचा द्वेष जो आहे तो कायम आहे, तो सगळा दिसतो. आणि तो काल गुजरातच्या 9वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, महात्मा गांधींनी आत्महत्या कावं कशी केली, इथपर्यंत जो द्वेष आहे तो द्वेष सगळ्या देशाला माहीत आहे. फक्त पवारसाहेबांच्या बाबतीतं जे पुतना मावशीचं तुमचं प्रेम आहे ते मला महाराष्ट्राला सांगायचं होतं. आता राहताराला प्रश्न, यांनी ती सभा होती लातूरला आणि ती सभा होती औस्याला. औसा आणि लातूरला सभा असताना तिथे प्रचंड मोठा दुष्काळ आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण जे आहे तिथे फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. राफेलची भीती जी आहे ती कायम यांना वाटते, कारण की राफेलच्या संदर्भामध्ये एकतरी एन्क्वायरीला जॉईंट पार्लमेंटरी कमिशन बसवलं का? 356 इंचाचा सीना जो आहे कुठल्या तरी एन्क्वायरी लावली का? आणि ह्या सगळ्या गोष्टी सरळ आहे की 726 कोटीचं प्लेन तुम्ही 1600 कोटीमध्ये का आणलं इथपर्यंत? तर मंदीच्या संदर्भामध्ये कोणी का बोलायचं? म्हणजे अगदी चित्रपट चालला म्हणून मंदी कुठे आहे असा प्रश्न विचारण्यापर्यंत रविशंकर प्रसाद जातात आणि त्यांना खाली यावं लागतं. हा मुद्दा जो आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. जिथपर्यंत राहिला प्रश्न लोकल प्रश्नाचा, तर लोकल प्रश्नावर तिथले तिथले नेते चव्हाण साहेब बोलले, बाकी सगळे बोलले, आम्ही लोकल प्रश्नावर बोलतोच आहे ना. आणि सातत्यानं विचारतो आहे की ज्या गोष्टी झाल्या आहेत, ज्या गोष्टीवर आपण निवडणुका लढलेल्या आहेत, त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रश्न का विचारत नाही? हा प्रश्न का होत नाही की शिवसेना आणि भाजप यांचा मॅनिफेस्टो जाहीरनामा जो आहे तो एकत्र का आला नाही? का यांच्यामध्ये नाशिकमधल्या बंडखोरीवरून आणि ठाण्याच्या बंडखोरीवरून यांच्यामध्ये काय माजलेला आहे, रन माजलेला आपण पाहतो आहे, काय मुख्यमंत्री बोलतात आहे, काय उद्धवजी बोलतात आहे ते आपण पाहतो आहे, त्याच्यावर आपण कधी चर्चा करत नाही? हा दुर्दैवाचा फॅक्टर तुम्हाला वाटत नाही का? आज कुठे शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्यासारखं दाखवत आहेत? 30 बंडखोर वेगळ्या पद्धतीने लढत आहे. एकाच गोष्टीचा थाळीचा भाव 10 रुपये शिवसेना सांगते आणि 5 रुपये भाजप सांगते आहे. मग लोक विसरले आहेत का झुणका भाकरच्या वेळेस तुम्ही कशा जमिनी लाटल्या, 1 वर्ष चालू शकले नाही, व शिव वडापावचं काय झालं? या अनेक गोष्टी ज्या आहे या अनेक गोष्टीवर बोलल्या जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे की हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहे. आणि जिथपर्यंत रात्रीला प्रश्न, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकासमोर जास्त लढत असते आणि काँग्रेस आणि भाजप जे आहे त्यांच्यामध्ये सरळ सरळ लढती असतात. त्यामुळे काँग्रेसपासून वाचण्यासाठी कुठंतरी शिवसेनेला कमी करण्याचा प्रयत्न म्हणून सातत्यानं राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न असतो. पण हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, ठीक आहे. राहुलजी राष्ट्रीय नेते आहे, राष्ट्रीय प्रश्नावर ते बोलणारच आहेत. ठीक आहे, लोकल प्रश्न जातो, लोकल प्रश्नाचा उच्च हे केला विचारा तुम्ही एक वेळा मुख्यमंत्र्यांना प्रश्न की 72 हजारची मेगा भरती गेली कुठे? ठीक आहे. केशव उपाध्याय हे काय आहे की 10 रुपयामध्ये भरपेट थाळी आणि 5 रुपयामध्ये लिमिटेड थाळी, म्हणजे अनलिमिटेड थाळी 10 रुपयांमध्ये आणि 5 रुपयांमध्ये लिमिटेड थाळी, असं काही आहे का? नाही, 2-3 गोष्टी. पहिल्यांदा मी आमचे मित्र अतुल लोंढेंच्या प्रश्नाचे उत्तर देतो. खरं म्हणजे लोंढे साहेब, मी नाही राहुल गांधी बद्दल काही बोललो. आता सलमान खुर्शीद म्हणतात राहुल गांधी रिटायर झालेत हीच आमची समस्या आहे. आता ते तुमचे नेते ना हो, आमचे नाही. आता ते त्यांना द्वेष असेल तर त्यांच्या मनात असेल, आमच्या मनात कसा द्वेष असेल? बरं, खट्टर साहेब काय बोलले? खट्टर साहेब सोनिया गांधींबद्दल किती खानेरड, किती खालच्या स्तरावर बोलले परवा, किती किती खालच्या लेवलवर बोलले खट्टर साहेब.
अतुल लोंढे सोनियाजींबद्दल किती खालच्या स्तरावर बोलले की असं असे ठीक आहे ना, ते विरोधात आहेत का? सोनिया गांधी या देशाच्या नागरिक नाहीयेत? अहो काँग्रेसकडे मुद्दे नाहीत म्हणून अतुल लोंढे सलमान खुर्शी स्वतःच्या पक्षाविषयी बोलले. अतुल लोंढे इतकं काँग्रेसकडे भरपूर मुद्दे आहेत. मग अहो अहो आता नाही आशिष जी सोनिया गांधींबद्दल व्यक्तिगत अतिशय खालच्या स्तरावरचं बोलले. अतुल लोंढे चर्चा अशी करायची पद्धत नाही. ठीक आहे अतुल लोंढे, तो मुद्दा गैरलागू आहे. चर्चा करण्याची पद्धत नाही. हा एवढ्या खालच्या लेव्हलवर बोलू जाऊ शकता तुम्ही? अतुल लोंढे केशव उपाध्ये बोला पद्धत नाही. मला आपण ऐकून घ्या. आम्ही तुम्ही हरियाणामध्ये निवडणूक आहे तिथल्या व्यासपीठावरती खट्टर बोललेले आहेत, त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध? अतुल लोंढे ती करू आपण. इथे महाराष्ट्राबद्दल बोला उगाच काहीतरी मुद्दे नसले काहीतरी वळसा घालून जायचं काहीतरी काढायचे विषय. मुळात मुद्दा असा आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधींबद्दल बोलायला लागले. शिंदे सुद्धा म्हणतात आमचे आम्ही थकलो आहोत आणि त्यातनंही सगळे प्रश्न निर्माण होते. ते मी तुम्हाला सांगितलं. लोंढे जरा शांत बसा ना. आता ही काय चर्चेची पद्धत आहे? जरा माझं पूर्ण उद्या तुमचं मी ऐकला, मी जरा ऐकून घ्या आता, नंतर तुम्ही बोला तुम्हाला हवं तसं. तुम्हाला वेळ दिले दिली राशीद जाधव. मी केशव उपाध्ये बोला की ते चुप बसलेले आहे, शांत आहेत. मुद्दा एवढा की हा त्यामुळे त्यामुळे मुळामध्ये ही सगळी चर्चा अशी आहे की काँग्रेसकडे आजही मुद्द्यांची पूर्णपणे वानवा आहे. हा त्याला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आणि मग काहीतरी खुसपट काढायचं. दुसरं असं की अनेक प्रश्नांवरती आता तुम्ही स्वतःच कबूल केलं, म्हणजे स्वतः आशिष जाधवांचं किती कॉन्ट्री स्टेटमेंट आहे की स्थानिक प्रश्नावर बोलतच नाही आणि स्वतः आशिष जाधवच सांगतात. म्हणजे ही तर वस्तुस्थिती आहे की गोंदिया भागामध्ये मोदीजींनी स्थानिक प्रश्नावर भाषण केलं. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरती आम्ही केलेले 5 वर्षातली कामं ही आम्ही घेऊन जातो. मात्र त्याच्याऐवजी पवारांची विधानं काय काढायची? ज्या राजू शेट्टींबद्दल अंतोदय राजू शेट्टींनी केलं त्याची जात कोणी काढली होती? पवारांनी काढली होती. अनेक त्यांची विधानं गेल्या काही वर्षातली तुम्ही काढून बघा. त्यामुळे मुद्द्यांच्या ऐवजी सगळ्या बाकीच्या गोष्टीबद्दल बोलायचं. जगताप मला काय म्हणाले, संघर्षयात्रा. जगतापने फार आठवण का मुद्दा काढला, संघर्षयात्रा काढल्या, तमुक काढल्या. अहो त्या ज्या चंद्रपूरपासूनची संघर्षयात्रा सुरू झाली आणि पनवेलला त्यांची संपली, त्याच्यानंतर त्याच आठवड्यामध्ये झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पराभूत झालं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोक निवडून सगळ्या महापालिका जिंकून आल्या, नगरपालिका जिंकून आल्या. त्यामुळे आत्ता ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाजनादेश यात्रा सुरू होती आम्हाला मैदान पुरत नव्हती इतकी लोक होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मंगल कार्यालयामध्ये सभा घ्यावा लागत होत्या, ते सभा भरायला मुश्किल होत होतं. त्यामुळे समाजाचा पाठिंबा कुठे आहे हे सुद्धा आता स्पष्ट दिसतंय. आणि पूर्वीचे दिवस गेले, कशा पद्धतीने थापा मारायच्या लोक आता विचार करतात, तरुण पुढे विचार करते आणि सतत हे सरकार काम करणारं सरकार आहे म्हणून सरकारच्या पाठीशी उभे राहिली. उगाचच काहीतरी भावनिक आव्हानं करणं आणि जातीभेदीवरती जे राजकारण नेऊ पाहतात, जाती पातळीवर जे राजकारण नेऊ पाहतात, त्यांना समाज थारा देत नाहीये हे पुन्हा एकदा आपण स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी पुन्हा प्रशांत जगताप यांच्याकडे जाणार आहे. त्यांना हाही प्रश्न विचारणार आहे की प्रचारामध्ये पैलवान असेल, नटरंग असेल असे शब्द घेऊन कोपरखळ्या, थट्टा, खिल्ली जी उडवली जाते आहे त्याचा मतदारांवरती किती परिणाम होतो, परसेप्शनमध्ये त्याचा किती फायदा होतो, किती नुकसान होतं, हे सुद्धा आपण विचारात घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुण्याला जातोय प्रशांत जगताप यांच्याकडं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. प्रशांत जगताप, बघा पैलवान, त्यानंतर नटरंग आणि अजूनही आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी ही सुरूच आहे. नटरंग या शब्दाचा प्रयोग झालेला आहे आणि तोसुद्धा शरद पवारांना उद्देशून झाला आहे, त्यामुळं साहजिकच काहींच्या भावना दुखावल्या असतीली. पण राजकारणात हे होतं, प्रचारात हे होतं, पातळी ही घसरली जाते, पातळी सोडली जाते, याला अपवाद कोणीच नसतं. कारण प्रत्येकाकडं कार्यकर्ते असतात, प्रत्येकाचे समर्थक असतात, प्रत्येकाच्या पाठीशी पक्षाचं मोठं पाठबळ असतं. त्यामुळं कोणी काय बोलावं काय बोलू नये हे कोणाच्या हातात राहत नाही. तरीसुद्धा प्रचार एका मर्यादेत हवा ही महाराष्ट्राची आजवरची जी एक म्हणूया ना की आपलं एक त्यात पुढारपण आहे, ते कमी कमी होताना दिसतं आहे. प्रचाराची पातळी सुटते असं वाटतंय? नाही मान्य आशिषजी, मी पवार साहेबांच्या बरोबर मी स्वतः एका घटनात्मक पदावर महापौर पदावर असताना काम केलेलं आहे. मी कार्यकर्ता आहे. मुळातच पवार साहेबांच्या मागच्या 60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये घटनात्मक पद म्हणजे ते एखाद्या शहराचं महापौर पद, राज्याचं मुख्यमंत्री पद किंवा देशाचं पंतप्रधान पद या संदर्भात त्याचा अवमान करणाऱ्या गोष्टी कधी पवार साहेबांनी बोलल्या नाहीत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्या प्रचारामध्ये काही गोष्टी क्षम्य असतात हे जनतेला माध्यमांना कल्पना आहे.
आणि परवा सुद्धा पवार साहेबांनी जे काही भाष्य केलं ते पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या संदर्भातलं नव्हतं, स्थानिक राजकारणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टीच्या संदर्भात होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी ते का अंगावर ओढून घेतलं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मुळात हा प्रश्न आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी पैलवानकी आणि बाकीच्या गोष्टीच्या संदर्भात स्वतःच्या अंगावर हे भाष्य ओढून घेण्याचं काही कारण नव्हतं. आदरणीय पवार साहेबांनी या देशामध्ये राज्यामध्ये काम करत असताना चार वेळा मुख्यमंत्रीपद किंवा देशातली कॅबिनेट मंत्रीपद सांभाळली देत. माननीय मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांना आणि नटरंग संबोधण्यासारखा हा विषय नाही. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचं वय आणि पवार साहेबांचा वयाचा विचार करता आणि किंवा एखाद्या मोठ्या घटनात्मक पदावर काम केलेल्या वयाच्या 80 वर्षाच्या नेत्याला अशा संदर्भात संबोधन मुळातच चुकीचं आहे. पण एक नक्की आहे, मतदार राजा हा चोखंदळ आहे, मतदार राजा हा जागरूक आहे, मतदार राजा खूप चांगल्या पद्धतीने आपलं हे उत्तर मतदान पूर्वीच्या मतदान पेटीतून आणि आत्ताच्या बॅलेट मशीनच्या माध्यमातून द्यायला तयार असतो. एक निश्चित आहे की राजकारणाचा जो काही खेळखंडोबा झालेला आहे त्या ठिकाणी वयाचं भान नाही किंवा घटनात्मक पदावर काम केलेल्या माणसांचं भान नाही. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पवार साहेबांनी त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये घटनात्मक म्हणजे मी सुद्धा महापौर असताना काम करत असताना महापौरांनी कुठं बसलं पाहिजे, महापौरांना आवाजावानीच बोललं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना भाषणाच्या संदर्भामध्ये प्रायोरिटी दिली पाहिजेत. हे नाका भान जपणारे पवार साहेब आहेत. त्या ठिकाणी पवार साहेबांना पवार साहेब त्यानंतर संध्याकाळी शरद पवार असंही म्हणाले की ऐऱ्या गैऱ्यांसोबत कुस्ती खेळणार नाही. पुन्हा ते सुद्धा काही हातवारे करतायत, ऐरा गैरा म्हणतायत, मधल्या कुस्तीगिराशी आपण कुस्ती खेळणार नाही असं म्हणतायत. पैलवान हा शब्द कसा आला याचा शोध घेण्याचं काम प्रसारमाध्यमं करतायत, पण तोही शब्द मध्यंतरी आला. प्रचाराची पातळी घसरते आहे केशवपाध्ये. मला असं वाटतं, मला म्हणून दुःख झालं ज्या शरद पवारांनी जाहीर टीव्हीवरती अशा म्हणजे सभेमध्ये अशा प्रकारचं हातवारे करत अशा प्रकारचं विधान करावं हे खरोखर महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या सगळ्या आणि शरद पवार हे स्वतःला म्हणजे पुरोगामी नेते असे समजले जातात. अशा पुरोगामी समजणाऱ्या नेत्यांनी ज्यावेळी जाहीरपणे सभेमध्ये एखाद्या समाजातील एका घटकाचा असा उल्लेख करणं हे खरोखर म्हणजे कशाचं लक्षण आहे. मुळामध्ये असं आहे की 6 दशकापेक्षा अधिक काळ जे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, अनेक आता मला त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते सांगतायत की त्यांनी अनेक घटनात्मक पदावरती काम केलंय. खरंय, त्यांचं वय मोठं आहे, घटनात्मक काम केलंय आणि म्हणून अशा मोठ्या घटनात्मक काम केलेल्या अधिक वर्ष राजकारणात राहिलेल्या माणसाकडून अधिक परिपक्वतेची मोठ्या परिपक्वतेची अपेक्षा असते. राष्ट्रवादीच्या एखादा सामान्य कार्यकर्ता ज्या पद्धतीचं विधान करतो ते विधान शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अपेक्षित नसतं आणि म्हणून ते दुःखकारक असतं. आणि म्हणून गेल्या काही दिवसातलं मग ते शरद पवार पत्रकारांनी काय चुकीचा प्रश्न त्या पत्रकारांनी विचारला होता, त्या पत्रकावरती चिडण्याचा प्रसंग असो, शरद पवारांनी राजू शेट्टीचं जातीचं राजकारण काढण्यात असो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल काहीतरी जातीबद्दलचं बोलणं असो, किंवा आता या प्रकारचे हातवारे ते क्लिप परत काढून बघा, ते मुख्यमंत्री म्हणतात आम्ही कुस्ती खेळायला तयार आहोत पण आम्ही अशी कुस्ती कुणाशी खेळत नाही हे विधान कुणाला लागून होतं. त्यामुळे या सगळ्या विधानाचं हे दुर्दैवी आहे की शरद पवारांसारख्या इतक्या मोठ्या उंचीवरचा नेता अत्यंत खालच्या पातळीवरती सामान्य स्तरावरती येऊन अशा प्रकारच्या घाणेरडी टीका घाणेरड्या स्तरावरचे शब्दप्रयोग करतो, एका घटकाचा समाजाचा एक अपरिहार्य भाग असणाऱ्या घटकाचा सुद्धा तो अपमान करतो हे सुद्धा आपल्या म्हणजे लक्षात येत नाही. आणि म्हणून पराभूत मानसिकतेतनं तर झालं नाही ना, कुणी सवंगडी सोबत राहिल्याने सगळे लोक सोडून गेले या भीतीतनं या सगळ्यात नैराश्यातनं तर अशा पद्धतीनं होत नाही ना हे सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून ही प्रचाराची पातळी घासरतीये धासरतीये ही दुर्दैवी आहे. शेवटी पवार साहेब असं बोलत असतील. अतुल लोंढे, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य केलेलं आहे की दोन थकलेले एकमेकांचा सहारा होऊ शकतात पण राज्याच्या विकासात किंवा राज्याच्या आशा आकांक्षा ते पूर्ण करू शकत नाहीत. जे दोन थकलेले असं जे म्हटलेलं आहे, एक आहे काँग्रेस दुसरा आहे राष्ट्रवादी, तुम्हाला थकलेलं म्हटलंय त्यांनी असं आहे की प्रधानमंत्र्यांनी आपली गरिमा ठेवली पाहिजे, आपल्या पदाचा सन्मान ठेवला पाहिजे हे आता मोदींना कोण सांगणार, सगळ्या देशासमोर सगळं म्हटलं आहे. पण त्याच्यापूर्वी त्यांनी काय म्हटलं तुम्ही हे स्किप केलं आशिषजी, त्यांनी म्हटलं की 4 लोगोंने उनको उठाया, याचा काय अर्थ होतो, 80 वर्षाचा एक नेता तुमच्या अडचणीच्या काळामध्ये कामात येतो पवारसाहेबांसारखा आणि 4 लोगों को उसको उठाना पडताय असं म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्याचा महाराष्ट्राचा अपमान केला
हे मात्र कोणी सांगत नाही. दुसरी गोष्ट मगाशीच मी म्हणत होतो, खट्टर साहेब सोनिया गांधींबद्दल इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलले त्याचा उल्लेख कोणी केला नाही, किंवा त्यांना मोदी साहेबांनी डाटलं नाही की एका महिला नेत्याच्या संदर्भामध्ये इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही. पण संस्कृती या म्हटलं की एवढ्या आव आणून बोलणार, म्हणजे आता आमचे मित्र बोलले एवढा आव आणून बोलणार, जसं म्हणजे यांना खूप संस्कृतीची. ठीक आहे, माझा वेळ संपतोय अतुल लोंढे, मी शेवटी श्रीमंत माने यांच्याकडे जातोय. श्रीमंत माने, काहींना असाही प्रश्न पडतोय की अँग्री ओल्ड मॅन शरद पवार हे मैदानात असल्यामुळं सेना भाजपची युती ही झालेली आहे, शरद पवार हा फॅक्टर आहे म्हणूनच मग नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील हे राज्याचे दौरे करतायत, जास्तीत जास्त सभा घेत आहेत. नाही, निश्चितपणे आपण जिथून सुरुवात केली तिथंच मी पुन्हा जातोय, कारण हे ही लढाई जी आहे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं पोलराइज करायचा प्रयत्न होतोय, आणि त्यासाठी म्हणून शरद पवारांना टार्गेट केलं जाते, आणि हे आत्ताच केलं जातंय असं नाही आहे, ते लोकसभेच्या वेळेला पण केलं जात होतं. मला मागापासून पडलेला प्रश्न असा आहे की जे शरद पवार निवडणुका सोडून इतर कालावधीमध्ये मोदींपासून तर फडणवीसांपर्यंत सगळ्यांना प्रिय असतात, त्यांची मदत घ्यावी लागती, ते इलेक्शनच्याच काळात नेमके पवार वाईट का होतात आणि त्यांच्यावर टीका केली टीका केली जाते, हा एक पडलेला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ही लढाई जशी पवारांना टार्गेट करणारी जशी आहे, त्याच पद्धतीनं ही लढाई राष्ट्रीय मुद्दे विरुद्ध स्थानिक मुद्दे राज्याचे मुद्दे अशी ती लढाई आहे. आणि म्हणून मगाशी केशव उपाध्ये म्हणाले त्यातलं थोडंसं अर्ध सत्य आहे की मुख्यमंत्री पण काही ठिकाणी स्थानिक प्रश्नांवरती बोलत आहेत, आणि नरेंद्र मोदींनी पण साकोलीच्या सभेमध्ये त्याचा उल्लेख केला, पण तरी अजूनही कोर इश्यू जे आहेत राज्यातल्या निवडणुकीचे, उदाहरणार्थ शेतीचे इशू, मगाशी आपण ते आपल्याला दोघांना हिणवत होते की ते काय वर्कआउट कसं वगैरे होतंय, पण मला त्यांनी अजून सांगावं की कांद्याच्या निर्यात बंदीच्या मुद्द्यावरती सरकारला उत्तर द्यावी लागतायत, हा वर्कआउट होणारा मुद्दा नाही आहे का? बेरोजगारीच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं शरद पवार आत्ता प्रचार करतायत, आणि ते प्रचाराची वेगळीच काही ते थेट राष्ट्रीय पातळीवरती जात नाही आहेत, ते ज्या भागात प्रचारसभा घेत आहेत तिथल्या MIDCच्या स्थापनेपर्यंत जात आहे, आणि त्याच्यामध्ये ती आम्ही MIDC स्थापन केली आणि आता कारखाने बंद पडतायत अशा पद्धतीने तो मुद्दा चालवत आहेत. शेतीचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचे मुद्दे आहेत, राज्यातले अनेक मुद्दे आहेत. आपण ज्या मोठ्या मोठ्या योजनांच्या गोष्टी करतो त्या योजना मार्गी लागल्या नाहीत, याच्यावर काहीतरी बोलायला पाहिजे. राजकीय पक्षाचा प्रचार तिकडे जायला पाहिजे, त्याच्याऐवजी तो दुर्दैवानी ज्याला रिटोरिक म्हणतो, ज्याला आपण प्रतिकात्मक या पद्धतीची उगीच अगदी हसत खेळत अशा पद्धतीनं पैलवान की कुस्ती आणखी काय काय हातवारे वगैरे या पद्धतीला जाते, हे काही गंभीर राजकारणाचं लक्षण आहे असं मला वाटत नाही आहे. ठीक आहे, गंभीर राजकारणाचं हे लक्ष नाही आहे, महाराष्ट्राची ती परंपरा नाही आहे. महाराष्ट्रातली निवडणूक कुठलीही असो ती स्थानिक प्रश्नांना घेऊन, लोकसभेमध्ये ऑफकोर्स राष्ट्रीय मुद्दे येतातच, विधानसभा निवडणूक आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेची ही निवडणूक आहे, अशावेळी महाराष्ट्राचे मुद्दे तिथं चर्चेला जावेत, ते मुद्दे कसे सोडवावेत, त्यासाठी काय आश्वासनं द्यावी, त्यासाठी काय रोडमॅप त्या पक्षांकडे आहे, तो तसा त्यांच्या नेत्यांनी मांडावा हे अपेक्षित असतं, पण दुर्दैवानं ते होताना दिसत नाही आहे. प्रचाराचे शेवटचे 5 दिवस आजपासून राहिलेले आहेत, या 5 दिवसांमध्ये तरी जे खरे निवडणुकीचे मुद्दे आहेत, जे लोकांचे प्रश्न आहेत, त्यावरती सर्वच राजकीय पक्ष आपल्या प्रचारमधून किंवा प्रचारातून बोलतील असं गृहीत धरूया, अपेक्षित करूया, इथेच थांबूया. सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.